विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या निर्णयाचा राज्य शासन आदर करत असून या संदर्भात विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत चर्चा करून परीक्षा घेण्याबाबत निर्णय घेतला जाईल असं राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. न्यायालयाच्या निकालाचा तपशीलात अभ्यास करून राज्य सरकार योग्य तो निर्णय घेईल. या मुद्द्यावर आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणासोबतही चर्चा करू असं ते म्हणाले. महाराष्ट्रातल्या कुठच्याही विद्यार्थ्याला आरोग्याची बाधा होऊ नये यासाठी मी देखील एक निर्णय घेतलेला आहे की मी स्वतः महाराष्ट्रातल्या प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये या अधिवेशनाच्या अगोदर जाणार आहे. तिथल्या कुलगुरूंशी, तिथल्या सगळ्या पालकवर्गाशी, जमलं तर काही विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींशी देखील चर्चा करणार आहे. आज सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय झाला आहे त्याचा आदर करून महाराष्ट्र शासनाला कशा पद्धतीनं कारवाई करावी लागेल यासाठी आम्ही विचार करतो आहे. एक तासापूर्वी, दीड तासापूर्वी हा निकाल झालेला असल्यामुळं सगळ्याच गोष्टी, भविष्यातलं प्लॅनिंग मी सांगू शकणार नाही. परंतु चांगल्या पद्धतीनं सुविधा, चांगल्या पद्धतीनं आरोग्याची व्यवस्था, मग कर्मचारी असतील, पोलीस डिपार्टमेंटचे लोक असतील, आमचे पेपर चेक करणारी लोकं असतील किंवा पेपर तयार करणारी लोकं असतील, या सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन नक्की काय फॉर्म्युला आणायचा हे लवकरात लवकर आम्ही फायनल करू.